वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं सरदार। बेलगाम जिला चिक्कोडी तालुका का केरूर एक छोटे से गांव में मंजूनाथ किसान इतने मददगार है। हर कोई पानी के लिए, किसानों के लिए उन्होंने आंदोलन पर खड़े हो जाते हैं, ताकि इंसाफ के लिए इन्होंने अब तक बहुत सारे आंदोलन कर चुके हैं सरकार के विरोध। अब तो यहाँ पर करते करते एक जख्मी बंदर एक पेड़ से एक पेड़ तक कूदते वक्त उनका हाथ जख्म हो गया, और उन्होंने अपना जब इन्होंने गुजर रहे थे अपने गांव यानी के अपने ही घर के भगवान के लिए दर्शन के लिए गुजरते वक्त यहाँ पर जख्मी बंदर के लिए इन्होंने पूरी मेहनत लगाकर इन्होंने उस बंदर को लेकर चिक्कोडी हॉस्पिटल पर ले जाकर संबंधिता जो अधिकारी है उनको सौंप दिया गया है। अब तो ये कहां पर देखेंगे आप, कहीं लोग बस स्टैंड चौराहे पर रेलवे स्टेशन पर यहां वहां होटलों के सामने बहुत सारे ऐसे लोग गिर जाते हैं, मगर इंसान की मदद इंसान नहीं कर सकते। मगर यहां पर इन्होंने बंदर की मदद इस तरह की ताकि संबंधिता अधिकारियों को फोन पर भी बात किया और पूरी मदद में जुड़े गए। वरना अगर ये बंदर अगर मदद ना करते तो कोई भी इनको अगर सामने नहीं आ पाता, ताकि इसलिए बंदर अगर आकर हमला करेंगे तो वहां पर इसलिए डर कर कोई बंदर के सामने आगे नहीं जा पा रहे थे। वहां पर किसान वहां पर जाकर उस बंदर के साथ ना जाने इनकी दोनों के बीच क्या मोहब्बत आ गई, क्या बातचीत हो गई, मगर बंदर इनको कुछ भी नहीं किया, मगर चुपचाप इनके गाड़ी में बैठ गया और जहां ले गए वहां पर बंदर खामोशी रह गया और चला गया। अपनी इलाज भी ठीक से हो गया। अगर इस बंदर का इलाज अगर किसान ना करता तो शायद इस बंदर की मौत भी हो जाती। सबसे पहले इंसानियत वो है जो जानवरों को मदद जो इंसान करता है उन्हीं को भगवान पसंद करता है, मगर अब ऐसा नहीं है। अगर रोड पर भी एक्सीडेंट होकर कोई इंसान गिर जाता है तो देखते देखते ही लोग चले जाते हैं, मगर कुछ लोग उनकी मदद को भी नहीं आते आगे। और कुछ लोग ऐसे हैं अगर देखने पर किसी हॉस्पिटल या किसी संबंधित अधिकारियों को मदद करने वाले इस दुनिया में आज भी है। ज्यादा से ज्यादा लोग यही सोचते हैं मदद करने से कोई अपनी तो डंका ना बच जाए, ये सोचकर पुलिस वालों से डर कर मदद भी नहीं करते। बहुत सारे ऐसे लोग हैं, मगर कम है लोग जो मदद के लिए जुड़ जाते हैं। तो उसी तरह यहाँ पर इस बंदर की देखभाल करने के लिए रात और दिन इस गाड़ी में उन्हीं की खुद की गाड़ी में लेकर उसको मदद के लिए जुट गए। बहुत सारे न्यूज भी बनाते हैं, मगर ऐसे ऐसे खबर देखते हैं जैसे कोई बड़े बड़े खबर इंटरेस्टिंग खबर देखते हैं लोग ऐसे बंदरों की या जानवरों की। अगर हम न्यूज प्रसारण करें बहुत कम लोग देखते हैं, क्योंकि आजकल किसी मदद करना और किसी को किसी के काम आना ये ज्यादा से ज्यादा लोगों को दिल और दिमाग में अब नहीं है। लोगों के पास मदद के लिए भी अब वक्त कम पड़ गया है, क्योंकि अब राजनीति में जुड़ गए हैं लोग और एक की टोपी एक सर पर डालने के लिए लोग चले जाते हैं। आखिर मदद किसी को कहां से करेंगे। अपने अपने मदद अपने अपने मतलबी से ये दुनिया चल रही है, मगर मदद करने वाले इस दुनिया में ऐसे ही बहुत कम है लोग। हम उन्हीं किसान की जुबान से सुनाएंगे किस तरह मदद किया है और इस बंदर की जान बचाने में किस तरह कामयाबी पाई गई है, देखेंगे एक रिपोर्ट में।
कई कड़े इथे बैंडेज हेंगे क्या होता है तो बड़ा बुरी टाइम कई पे ಡ್ರೆಸಿಂಗ್ ಅಷ್ಟು ಮಾಡಿ ಫಾರೆಸ್ಟ್ ಫೋನ್ ಮಾಡಿದ ಏನ ಕೆರೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಮಂಗ್ಯ ಒಂದು ಬಂದಿತ್ತು. ಅದು ಬಂದಾಗ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಗಿಡದಾಗಿನ ಗಿಡ ಜಿಗಾರ್ ಕೂಕಿಸಿಂದ ಕೈ ಮುರಿದಿತ್ತು, ಪೂರ ಫ್ಯಾಕ್ಚರ್ ಆಗಿತ್ತು, ಪೂರ ಎಲ್ಲವೆಲ್ಲ ಹೊರಗೆ ಬಿದ್ದಿತ್ತು. ಅದನ್ನು ನೋಡಿದಂಥ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಏನು ಫಾರೆಸ್ಟ್ದವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಫಾರೆಸ್ಟ್ದವ್ರು ಬಂದ ಕೂಡಲೇ ಅದು ಓಡಿ ಹೋಯ್ತು, ಅದು ಅಂಜಿ ಓಡೋದ ಕೂಡಲೇ ಮತ್ತೆ ಅದು ಆಯ್ತಪ್ಪ ಹೋಯ್ತು ಇನ್ನೇನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಮರನೇ ದಿವಸ ಮತ್ತೆ ಅದೇ ನಮ್ಮ ಮನೆ ಸುತ್ತಮುತ್ತ ಆಜುಬಾಜು ಬಂದಿತ್ತದ. ಬಂದಾಗೂ ಕೂಡ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಫೋನ್ ಮಾಡಿದಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾನು ಹೋದ್ನಲ್ಲಿ ಹೋದ ಕೂಡಲೇ ಅದು ಸಿಗಲಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಹೋಯ್ತದ. ಹೋದ ಕೂಡಲೇ ಮತ್ತೆ ಮರನೇ ದಿವಸ ಮತ್ತೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಸಿಗ್ತದೆ. ಆ ಟೈಮ್ದಾಗ ನಾನು ಮನೆ ದೇವ್ರಿಗೆ ಹೊಂಟಿದ್ದು, ನಮ್ಮೂರು ಮನೆ ಮುಚ್ಚಂಡಿ ದಡಿಕದಂಗೆ ಹೊಂಟಿದ್ದು. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ದೇವ್ರಿಗೆ ಹೋಗೋಕ್ಕಿಂತನೂ ಹೋಗೋದೇನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಇದನ್ನು ನಾವು ಮಂಗ್ಯಾನ ಏನಾರ ಮಾಡಿ ಒಂದು ದವಾಖಾನೆಗೆ ಹೋದ ಕೈ ನೆಟ್ಟಿಗೆ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಂತ ನಾವು ಮಾಡತ್ತಿದ್ದು. ಬಟ್ ಆ ದಿನ ರವಿವಾರ ಇದ್ದದ್ರಿಂದ ಡಾಕ್ಟ್ರುಗಳು ನಾಳೆ ತೊಗೊಂಡು ಬರ್ರಿ ಅಂತಂದರು. ಅದೇ ಟೈಮ್ದಾಗ ನಾವು ನೀರು ಬಾಳೆಹಣ್ಣೆಲ್ಲ ತಿನ್ನಿಸಿ ನಾವು ಅದನ್ನು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಮತ್ತು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಾರನೇ ದಿನ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸೋಮವಾರ ದಿನ ಅದನ್ನು ಒಯ್ಬೇಕಪ್ಪ ಅನ್ನೋ ನಿಟ್ಟಿನೊಳಗೆ ನಾವು ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅದು ನಮಗೆ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಸಾಯಂಕಾಲ ಏನಾಯಿತು ತಿರ್ಗಾ ಮತ್ತೆ ಅದು ಒಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾಳಿಂಗಿಯವ್ರ ತೋಟ ಐತಿ, ಅಲ್ಲಿ ಬಾವಿ ಒಳಗೆ ಬಿದ್ದಿತ್ತು. ಅದು ಬಿದ್ದಾಗ ನಮ್ಮ ಅಲ್ಲೇ ಬಾಜು ಇರತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಕಾಳಿಂಗಿಯವರು ರೈತರು ಅದನ್ನು ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಜಗ್ಗಿ ಅಲ್ಲೇ ಕುಣಿಸ್ಬಿಟ್ರು. ಕುಣಿಸಿದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರು. ನಾವು ಹೋಗಿ ಅದನ್ನು ಮತ್ತೆ ತೊಗೊಂಡು ನಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಸ್ವಂತ ಇನೋವಾ ಕಾರದಾಗ ಅದನ್ನು ಮಂಗ್ಯಾನ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಒದಗಿಸಿದ ಪಶು ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಕೊಡಿಸಿ ಫಾರೆಸ್ಟ್ದವ್ರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಿ ಅದನ್ನು ಬೆಳಗಾವಿಗೆ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿಸ್ರಿ, ಕೈ ನೆಟ್ಟಿಗೆ ಮಾಡಿಸ್ರಿ ಅಂತಂದು ಹೇಳಿ ನಮ್ಮದು ನಾವು ಬಂದೆವು. ಸೊ ನಾವು ಒಂದೇ ಏನಪ್ಪ ಹೇಳೋದಂತಂದ್ರೆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಅವು ಒಂದು ಜೀವಗಳಿದಾವೆ, ಎಲ್ಲರೂ ಇದನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ರಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಮುಂದಾಗಬೇಕು. ಮತ್ತು ಈಗೇನು ಎಲ್ಲ ನೀರುಗಳೆಲ್ಲ ಒಣಗಿ ಹೋಗಿದವು, ಹಾಗಾಗಿ ತೊಟ್ಪಟ್ಟಿ ನೀರನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಕುಡಿಯೋಕೆ ನೀರಿಲ್ಲದ್ರಿಂದ ವನ್ಯಜೀವಿಗಳು ಏನು ಮಂಗ್ಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಯಾವ್ದು ಬಂದ್ರೂ ಕೂಡ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀರು ಹಾಕಿದ್ರು ಅಥವಾ ಅನ್ನ ಹಾಕುವಂಥ ಕೆಲಸ ಎಲ್ಲರೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂತ ಬಡಿ ಹೊಡೆಯೋದ್ರಿಂದ ಅವಕ್ಕೆ ಜೀವಕ್ಕೆ ಹಾನಿ ಆಗ್ತವೆ. ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಾಗ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಇಡತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ವನ್ಯಜೀವಿಗಳ ಪ್ರಾಣಿ ರಕ್ಷಣೆಗಳನ್ನು ನಾವು ಕೂಡ ಮಾಡಬೇಕಂತಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಒಂದು ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೋತೀನಿ.